राम राम शेतकरी बांधवांनो, आपण घेतोय जमिनीच्या आतमध्ये असणाऱ्या पाण्याचा शोध आणि हे सगळं चालू आहे दकारगल नावाच्या अध्यायात असलेल्या श्लोकांची माहिती, त्याच्यावर असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला आकृतीसहित व्यवस्थित शेतातल्या वावरातल्या दिशासहित समजून सांगायचं व्यवस्थित काम या अध्यायाच्या माध्यमातून आपण करतोय. मला वाटतं रॉयल शेतकरीवरती सगळ्यात पहिल्यांदा हा प्रयोग होत असेल की बाबा हे प्राचीन शास्त्र तुमच्यासमोर मांडायला चालू आहे. प्रत्येक शब्दाना शब्द दकारगल जो अध्याय आहे त्याच्यात येणारा प्रत्येक शब्द त्यातला प्रत्येक श्लोक व्यवस्थित समजून सांगायचं काम चालू आहे. आजचा क्रमांक 21वा श्लोक आणि त्याच्यावरती आपण सगळं ते व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजपर्यंत बरेच व्हिडिओ याच्यावरती झाले, तुम्ही पाहिले नसेल तर चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे, तिथं जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओ पाहू शकता. आज सुरू करूया 21 क्रमांकाचा हा श्लोक. सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो तुम्हाला हा श्लोक वाचून दाखवतो. काय हा श्लोक? जलपरहिने देशे वृक्ष कंपिलको यदा दृश्य प्राणच्या हस्ती त्रियते वहती शिरा दक्षिणा प्रथम. तर अश्या पद्धतीचा हा 21 क्रमांकाचा श्लोक आहे. काय सांगतो हा श्लोक शेतकरी बांधवांना? सगळ्यात पहिल्यांदा हे जे काही शब्द आहेत तर ते शब्द तुम्हाला व्यवस्थित मराठीत समजेल अशा भाषेत पहिल्यांदा समजून सांगायचा प्रयत्न करतो. जलपरहिने म्हणजे निर्जल, जिथं जलच नाही पाणीच नाही अशा प्रदेशामध्ये. जलपरहिने म्हणजे पाणी नसेल किंवा तिथं किती बोर घेतले काही घेतले तर तिथं पाणी लागत नाही असा प्रदेश म्हणता येईल, किंवा डोंगराळ म्हणता येईल आपल्या भाषेत, किंवा जिथं पाणी नाही असा एक प्रदेश, असं एक ठिकाण. जलपरहिने देशे वृक्ष अशा प्रदेशामध्ये अशा ठिकाणावरती वृक्ष कंपिलको यदा दृश्य. कंपिलक नावाचं वृक्ष म्हणजे त्याला आपण गजग्याचं झाड असं म्हणतो. आता गजग्याचं झाड तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो की कसं असतंय झाड. तर हे एखादं झाड असेल जिथं पाणीच नाही अशा ठिकाणी कंपिलक नावाचं हे वृक्ष गजग्याचं एखादं झाड असेल. यदा दृश्य असं जर तुम्हाला कुठं पाहायला मिळेल तर तिथं पाणी असण्याची शक्यता आहे हा श्लोक सांगतो. तर दुसरी जी काही ओळ या श्लोकामधली ती पाहूया. प्राणच्या म्हणजे पूर्व, हस्तस्त्रियते, हस्तस्त्रियते म्हणजे तीन हातावरती वहती शिरा दक्षिणा प्रथम. तर एखादं गजग्याचं झाड असेल एखादा असा ठिकाण जिथं पाणीच नाही तर त्या ठिकाणावरती जलपरहिने देशे वृक्ष कंपिलको यदा दृश्य. जर एखादं कंपिलकाचं झाड गजग्याचं झाड जर पाहायला मिळालं तर प्राणच्या तर त्याची पूर्व दिशा हस्तस्त्रिये म्हणजे तीन हातावरती त्या गजग्याचं झाड. आता इथं आपण समजून घेतो ही आकृती आहे, यातल्या दिशा तुम्हाला दिसत आहेत, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम आहे, दक्षिण उत्तर. तर शेतातली हीच दिशा आहे, इथं गजग्याचं झाड आहे आणि हे गजग्याचं झाड वावरात आहे जिथं की पाणीच नाही, तर त्याची ही पूर्व दिशा, पूर्व दिशेला हस्तस्त्रिये म्हणजे तीन हातावरती, इथून हेतलं अंतर तीन हात, तर तीन हातावरती पाणी असण्याची पूर्व दिशेला शक्यता आहे. वहती शिरा दक्षिणा प्रथम, तर दक्षिणा प्रथम नावाची एक शिरा इथून वाहत असते तर ती शिरा आपल्याला इथं घटू शकते आणि त्याचं पाणी लागू शकतं शेतामध्ये. तर हे प्राचीन शास्त्र आहे, वराहमिहीर यांनी बृहसंहिता नावाच्या ग्रंथात सांगितलेलं हे सगळं आहे आणि त्यातल्या प्रत्येक श्लोकावरती प्रकाश टाकायचं काम चालू आहे. पूर्वीसुद्धा या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि पूर्वीसुद्धा पाणी जे जमिनीतलं आहे तर त्या वाहिन्या म्हणता येईल, जमिनीतल्या शिरा जे आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित लोकांना कळत होत्या, समजत होत्या आणि त्याचं एक शास्त्र होतं. ते शास्त्र शेतकरी बांधवांच्या समोर यावं खरं तर हाच हेतू ठेवून हे दकारगल नावाचा अध्याय व्यवस्थित समजून सांगायचं काम चालू आहे. शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा हा दकारगल अध्याय आपल्या रॉयल शेतकरी नावाच्या चॅनलवरती आपण त्याला खुलं करतोय आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आकृतीसहित समजून सांगायचं काम चालू आहे. तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीला प्रेरणा देऊ शकता, उत्साह माझा वाढवू शकता. त्याच्यासाठी एक सुंदर अशी कमेंट खाली करायची, व्हिडिओला लाईक करायचं, इतर शेतकरी बांधवांना तुम्हाला हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे. भेटत राहूयात अशाच नवनवीन व्हिडिओसह. जय जवान जय किसान जय हिंद.